चिमूर तालुक्यातील वहाणगाव येथील सहकारी स्वस्त धान्य दुकानावर कोरोना काळात धान्याची अफरातफर प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार तात्पुरत्या स्वरूपात धान्य दुकानाचा परवाना रद्द करून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला देण्यात आला. मात्र जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी याही संस्थेचा तात्पुरता परवाना रद्द करून मूळ दुकान परवानाधारक यांनाच देण्यात आला. याविषयी ग्रामस्थ असमाधानी आहेत. याविषयी 2 ऑक्टोबरला वहानगाव ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान वहानगाव सरपंच प्रशांत कोल्हे, उपसरपंच हरिचंद्र दडमल सह ग्रामस्थांनी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेलाच सहकारी स्वस्त धान्य वाटप करण्याचा परवाना देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन मंगळवारी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.